बाबासाहेब आंबेडकरांकडून आपण काय शिकावं? इतकं शिक्षण होतं, उच्च पदव्या होत्या, आरामात राहिले असते, आरामात पैसा कमवून जगले असते, पण नाही, पैशाच्या पाठी धावले नाही तर इथल्या रयतेसाठी लढले, इथल्या रयतेला अजून कसं काही मोठं बनवता येईल यासाठी झटले. हल्लीच्या पोरांनी जरा नाही 2 डिग्र्या कमवल्या तर लगेच बाहेर जायची स्वप्न पाहतात. नमस्कार, आपण पाहताय बिग न्यूज मराठी गुराई परिसरामध्ये आणि माझ्यासोबत आहेत माझे बालमित्र आणि प्रख्यात शिवव्याख्याते गौरव बांदिरगेजी. सर्वप्रथम बिग न्यूज मराठीमध्ये मी तुमचं स्वागत करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आलेली आहे, एका दिवसावर आहे. काय गुराईवासियांना शुभेच्छा द्याल बिग न्यूज मराठीच्या मध्ये? खरं तर सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांकडनं आपण काय शिकावं? इतकं शिक्षण होतं, उच्च पदव्या होत्या, आरामात राहिले असते, आरामात पैसा कमवून जगले असते, पण नाही, पैशाच्या पाठी धावले नाही तर इथल्या रयतेसाठी लढले, इथल्या रयतेला अजून कसं काही मोठं बनवता येईल यासाठी झटले. हल्लीच्या पोरांनी जरा नाही 2 डिग्र्या कमवल्या तर लगेच बाहेर जायची स्वप्न पाहतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी अहोरात्र इकडे झटले आणि आपल्यासाठी संविधानसुद्धा तयार करून ठेवलं. हेच जर गुण शिकायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांकडनं शिकावा. या जयंतीच्या निमित्ताने आपण हा संकल्प करावा की शिक्षण इथे घेईन आणि या देशाला म्हणजेच या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं स्वप्न आयुष्यभर पाहे. हे होते माझ्यासोबत प्रख्यात शिव व्याख्याते गौरव बांदिरगे होते. कुठेतरी एक अतिशय महत्त्वपूर्ण असा संदेश त्यांनी समाजाला बिग न्यूज मराठीच्या माध्यमातून दिला. यावेळी कॅमेरा पर्सन सागरसोबत मुंबईवरून शशिकांत गोसावी, बिग न्यूज मराठी.